चार वर्षापूर्वी पुण्यातील एका नामांकित ज्वेलरच्या दुकानावर भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारास गुन्हे शाखेच्या युनिट 2 पोलिसांनी अटक केली आहे. सन 2014 कोरेगाव पार्क येथील PMG ज्वेलर्स आणि हडपसर परिसरातील सोनीग्रा ज्वेलर्स या दुकानावर भरदिवसा दरोडा टाकून 2 कोटींचे हिऱ्यांचे दागिने चोरून नेण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारास आणि त्याच्या साथीदाराला अटक करून पोलिसांनी 7,50,000 रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. अजय चंद्रकांत त्रिपाठी वय 34 मूळ राहणार उत्तर प्रदेश आणि गौरीशंकर दिनेशकुमार त्रिपाठी वय 30 मूळ राहणार उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 2 पोलीस निरीक्षक सतीश निकम आणि त्यांच्या पथकाने केली आहे. 40 लाख रुपयाचे सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडलेली होती. यामध्ये PI युनिट 2 आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या समन्वयातून या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना आम्ही अरेस्ट केलेला आहे. यामध्ये त्यांच्याकडनं जवळपास 10 लाख रुपयाचे दागिने जप्त केलेले आहेत. यातील जो मुख्य आरोपी आहे हा या ठिकाणी पुण्यामध्ये येऊन राहत होता आणि हे दोन जे अटक केलेले आरोपी आहे सध्या अजय त्रिपाठी आणि गौरीशंकर त्रिपाठी हे या जे दुकानांची रेटी करून त्यांना माहिती पुरवून या संदर्भात नंतर ही जी घटना आहे ती पूर्ण करतो. हे दोन्ही जे अटक केलेले आरोपी आहे हे सुरक्षा रक्षक म्हणून वेगवेगळ्या आस्थापनामध्ये काम करत होते. यापूर्वी ते सीहॉप सिक्युरिटी कंपनीमध्ये काम करत होते. सध्या त्यातला एक जो आहे हा रिलायन्स कंपनीच्या सिक्युरिटी एजन्सीमध्ये काम करतो. यामध्ये जे सुरक्षा कंपन्या पुरवणाऱ्या ज्या एजन्सीज आणि कंपन्याज आहेत पुणे शहरामध्ये त्यांना आम्ही सूचना देणार आहोत की जे व्यक्ती जे सुरक्षा रक्षक म्हणून नेमतात आहे त्यांची पूर्वचरित्र पडताळणी ही ज्या ठिकाणचे ते मूळचे आहेत राहणारे त्या ठिकाणी सुद्धा करून घेण्यात यावी.